आज आपण बनवणार आहोत स्मोकी फ्लेवर चिकन सुक्का ही रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य, हे मी अर्धा किलो चिकन घेतले, ते मी मीठ चटणी हळद टाकून शिजवून घेतलेले आहे। हे वाटण आहे। हे वाटणाची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती तुम्ही पाहू शकता। हे कोल्हापुरी लाल तिखट आहे, गरम मसाला, हळद आणि हिंग, टमॅटो आणि कोथिंबीर आहे। चला तर आपण कृती करूया। तेल तापत ठेवले मी, आता यामध्ये हा मसाला घालून घेऊया। गॅस जरा स्लो करूया आणि आपले सुक्के मसाले घालून घेऊया। मसाले परतून झालेत, आता आपण टोमॅटो घालून घेऊया। हे मसाले पूर्ण भाजून घ्यायचे चांगले। टोमॅटो थोडं नरम झाला तर आपण हे चिकन त्यामध्ये घालून घेऊया। मसाला आपला तयार झाला आहे, आता आपण यामध्ये चिकन घालून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया चिकनमध्ये। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर घालूया। मिक्स करून आता हे चिकन आपलं तयार झाले। आता मी एकाच बाजूला कोळसा गरम करत ठेवला आहे। या चिकनला आपण कोळशाचा स्मोक देणार आहोत। तर गॅस बंद करून घेऊया। आता या भांड्यामध्ये मी कोळसा घेतला आहे, त्यावर मी बटर टाकून घेते। हे बघा, आता हे पूर्ण झाकून घ्यायचं आहे। 5 मिनटं असंच ठेवायचं आहे। हे बघा, आता ह्या आपल्या चिकनला स्मोक पूर्ण मिळालेला आहे। आता हे आपण सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपले स्मोकी फ्लेवर चिकन सुक्का ही रेसिपी तयार झाली आहे। ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।